नमस्कार विद्यार्थी मित्र, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक बघत आहोत। त्यातील जो पुढचा भाग आहे तो म्हणजे क्वांटिफायर, क्वांटिफाइड स्टेटमेंट्स आणि ड्युअल्स, ह्या गोष्टी नेमके काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते नीट बघून घ्या, म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला लगेच समजेल। क्वांटिफायर म्हणजे नेमकं काय? द फ्रेज विच क्वांटिफाय द ओपन सेंटेन्स इज कॉल्ड क्वांटिफायर। म्हणजे काय? अशी एक व्हॅल्यू जी ओपन सेंटेन्सला सॅटिस्फाय करते त्याला आपण क्वांटिफायर असं म्हणतो। मग याच्यामध्ये दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत, एक म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरं म्हणजे युनिवर्सल क्वांटिफायर। त्या दोघांचा अर्थ नेमका काय? दिलेल्या सेटमधील सगळ्या व्हॅल्यू जर ओपन सेंटेन्स सॅटिस्फाय करत असतील, समाधान करत असतील, तर त्याला आपण युनिवर्सल क्वांटिफायर असं म्हणतो। आणि त्यासाठी सिम्बॉल जे आहे ते या पद्धतीने यूज केलं जातं, यालाच आपण म्हणायचं आहे फॉर ऑल। आणि जर दिलेल्या सेटमधील काही किमती ओपन सेंटेन्सला सॅटिस्फाय करत असतील तर त्याला म्हणायचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर। याच्यामध्ये काही किमती असतील, कमीत कमी एक ॲटलिस्ट वन व्हॅल्यू जर काय करत असेल, दिलेलं ओपन सेंटेन्स व्हेरीफाय करत असेल, सॅटिस्फाय करत असेल, तर त्याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणायचं। आणि दिलेल्या सेटमधील सर्व व्हॅल्यू जर सॅटिस्फाय करत असतील तर त्याला म्हणायचं आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर। क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स हे समजून घ्यायचं जर असेल तर आपण सरळ एक उदाहरण घेऊया, जेणेकरून तुम्हाला ते लगेच समजेल। कन्सिडर ए इज द सेट कन्सिस्ट ऑफ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि आपल्याला एक क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेला आहे। सपोज फॉर एक्झाम्पल, फॉर सम एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3। स्टेटमेंट्स इन्वॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स। एखाद्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायरचा समावेश केलेला असेल तर त्याला म्हणायचं आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं। आता क्वांटिफायर इथं दिलेलं आहे आपल्याला, कोणत्या प्रकारचं क्वांटिफायर दिलेलं आहे? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर दिलेलं आहे आणि त्यासाठी एक कंडिशन दिलेलं आहे, ओपन सेंटेन्स आपल्याला इथे एक दिलेला आहे आणि एक सेटसुद्धा दिलेला आहे। मग याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे दिलेल्या कंडिशनवरून हे स्टेटमेंट करेक्ट आहे की नाही हे आपल्याला सांगायचं। आता या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितला कोणतं क्वांटिफायर वापरलेलं आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरलेलं आहे। एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा अर्थ काय होतो? सम व्हॅल्यूज ऑर ॲटलिस्ट वन व्हॅल्यू, काही किमतींसाठी किंवा कमीत कमी एका किमतीसाठी।
युनिवर्सल क्वांटिफायरचा अर्थ काय होतो, फॉर ऑल म्हणजे सगळ्या किमतींसाठी दिलेली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आणि एक्झिस्टेन्शियलसाठी काही किमती सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, स्टेटमेंट कसं रीड करायचं बघा. फॉर सम एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस फोर इज इक्वल टू थ्री. काही किमतींसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते असं त्याने दिलेलं आहे. मग आपण चेक करूया, एक्स मायनस फोर इज इक्वल टू थ्री, एक्समधून चार वजा केल्यानंतर तीन यायला पाहिजे. अशी कोणती किंमत आहे ह्या सेटमधील जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते, तर एक्स बरोबर सात. मग आपण इथं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू सेवन सॅटिस्फाईज द इक्वेशन देअरफोर. आता काही किमतींसाठी म्हटलं तर कमीत कमी एक किंमत तरी येतेच इथं, एकापेक्षा जास्त आलं असतं तर चाललं असतं. काही किमतीसाठी किंवा कमीत कमी एक किमतीसाठी, मग एका किमतीसाठी तर हे सॅटिस्फाय होतं, याचा अर्थ दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे. देअरफोर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एट मायनस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू सेवन. या ठिकाणी आता युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरलेला आहे आणि ओपन सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे की आठमधून एक्स वजा केल्यानंतर येणारी किंमत सात असेल किंवा सातपेक्षा लहान असेल. एट मायनस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू सेवन. मग आता दिलेल्या सेटमधील किमती जर ठेवून बघितल्या तुम्ही, एक ठेवला तर सात येतं, दोन ठेवला तर सहा येणार, तीन ठेवला तर पाच येणार, म्हणजे ह्या सर्व किमती एमधील ही कंडिशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. सो देअरफोर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू, देअरफोर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता लक्षात घ्या, इथं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए दिलेला आहे म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरलेला आहे, परंतु एखादी किंमत जर कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर ते स्टेटमेंट काय असेल, फॉल्स असेल आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, एफ असेल. टेक वन मोर एक्झाम्पल. फॉर सम एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट x प्लस एट इज इक्वल टू सिक्सटीन. कोणतं क्वांटिफायर वापरलेलं आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरलेलं आहे. फॉर सम x बिलॉंग्स टू a सच दॅट x प्लस एट इज इक्वल टू सिक्सटीन. कमीत कमी एक किंमत किंवा काही किंमत म्हणजेच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. मग x अधिक आठ बरोबर सोळा, अशी कोणती किंमत आहे या सेटमध्ये जी आठमध्ये मिळवल्यानंतर सोळा येईल, तर कोणतीच, म्हणजे इथं एकसुद्धा किंमत येत नाही, म्हणजे वापरलेलं एक्झिस्टेन्शियल जे क्वांटिफायर आहे ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे परंतु हे स्टेटमेंट आहे कारण एक सेंटेन्स दिलेला आहे त्याचबरोबर क्वांटिफायर दिलेला आहे. ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर, दॅट इज द क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. मग क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेलं आहे, मग ते चूक किंवा बरोबर आपल्याला सांगता येतं. द गिवन स्टेटमेंट इज false, therefore its truth value
is f. आता अपने ड्यूअल म्हणजे काय बघायचं आहे. जर ट्रूथ टेबल मधील लास्ट कॉलम मधील एंट्रीज सगळ्या ट्रू असतील तर त्याला आपण टॅटोलॉजी असं म्हणतो. टी मीन्स टॅटोलॉजी. सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर त्याला आपण कॉन्ट्रॅडिक्शन असं म्हणतो. सी मीन्स कॉन्ट्रॅडिक्शन. इफ टू स्टेटमेंट्स कंटेन लॉजिकल कनेक्टिव्स लाईक or and letters T and C, then they are said to be duals of each other. If one of them is obtained from the other by interchanging or with and T with C. If two statements contain logical connectives, जर दोन स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव अँड किंवा ऑर असेल किंवा लेटर्स असतील टी किंवा सी असेल. टी मीन्स टॅटोलॉजी, सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन. तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, ड्युअल्स ऑफ इच अदर असं म्हणायचं आहे. आणि त्याचं ड्युअल जे आहे ते आपण कशा पद्धतीने मिळवतो, ऑर जे आहे ते अँडनं रिप्लेस करतो, अँड जे आहे ते ऑरनं रिप्लेस करायचं आहे, टी जे आहे टॅटोलॉजी आहे ते कॉन्ट्राडिक्शननं रिप्लेस करायचं आहे, आणि कॉन्ट्राडिक्शन जे आहे ते टॅटोलॉजीनं रिप्लेस करायचं. फॉर एक्झाम्पल द ड्युअल ऑफ पी ऑर क्यू इज पी अँड क्यू. टी ऑर पी इज सी अँड पी. इतर टी जे आहे ते सीने रिप्लेस केलेलं आहे, ऑर जे आहे ते अँडने रिप्लेस केलेलं आहे. टी अँड पीचं ड्युअल काय ना, सी ऑर पी. थोडक्यात ड्युअल्स घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ऑर जे आहे ते अँडने रिप्लेस करायचं आहे, अँड जे आहे ते ऑरने रिप्लेस करायचं आहे, टी जे आहे ते सीने रिप्लेस करायचं आहे, आणि सी जे आहे ते टीनं रिप्लेस करायचं आहे. काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ